कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर नागपुरात दाखल झालेत अधिवेशनासाठी. पहिला दिवस आहे, कसं वाटतंय? आज मला वाटतं हे माझं स्वतःच नववं अधिवेशन आहे नागचं, नागपूरमधलं. आणि त्याविषयी वातावरण सुद्धा खूप चांगलं आहे. आणि नागपूरच्या या हिवाळी अधिवेशनामध्ये निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज हे अधिवेशन पार पडत असताना निश्चितपणे महाराष्ट्रातील जे विविध प्रश्न आहेत, म्हणा शेतकरी, कामगार किंवा पुनर्विकासाचे विविध विषय असते, मुंबईतील काही विषय असते, तर निश्चितपणाने या अधिवेशनामध्ये चांगले महत्वाचे निर्णय घेतले जातील. आणि निश्चितपणाने जे काही जनतेसाठी करता येईल तेवढं निश्चितपणे या अधिवेशनाच्या माध्यमातून केलं जाईल. मुंबईच्या मुद्द्यावरून नागपूर अधिवेशन गाजेल असं वाटतं तुम्हाला? मुंबईचे जे काही विषय असतील तर निश्चितपणे आम्ही स्वतः माननीय शिंदे साहेबांच्या मागेच आहोत. आणि निश्चितपणे शिंदे साहेब सुद्धा सकारात्मक आहे, विविध आपण बघितलं असेल जेव्हापासून ते मुख्यमंत्री झालेले आहेत तेव्हा मुंबईवर विशेष त्यांनी लक्ष दिलेलं आहे. मुंबईच्या माध्यमातून, मुंबई महानगराच्या माध्यमातून सुद्धा विविध कामं ही आपल्या मुंबईमध्ये सुरू आहेत आणि पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये सुद्धा चांगल्या रीतीने धोरण हे घेतात. आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी लागणार आहे दिशा सालियन प्रकरणामध्ये, आत्ताच ही बातमी बाहेर आली आहे, त्याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं की काही तुम्ही पण शिवसेनेमध्ये होता? या बाबतीमध्ये जास्त काही बोलणार नाही कारण चौकशी सुरू असल्यामुळे या बाबतीत जास्त न बोलणंच येईल. विनायक राऊतांनी टीका केली नीलम गोरेंवर, बैमानांची औलाद आहे अशा पद्धतीनं त्यांना हिणावलंय, किती योग्य वाटतं अशा पद्धतीनं सभापतींबद्दल अशा पद्धतीचं विधान करणं? अशा प्रकारची टीका एखाद्या महिलेवर सुद्धा करणं आणि कुणावरही करणं अशा प्रकारे चुकीचं आहे. याच्यावरूनच एक समजतंय असं की पायाखालची वाळू जेव्हा घसरते तेव्हा ती पायाखालची वाळू घसरताना तो समोरचा जो विरोधक असतो तो निश्चितपणानं अशा प्रकारची चाकोरीच्या बाहेरची सुद्धा वाक्य ही बोलली जातात. आणि त्याच्यामुळे आपण एक समजायच असतं आणि माननीय शिंदे साहेब आम्हाला नेहमी सांगतात की आपण टीका करण्यापेक्षा आपण कामाने उत्तर या सर्व टीकाकारांना देऊया. मुंबईमध्ये शिंदे ज्या पद्धतीनं काम करतायत, एकीकडे फवारण्या सुरू आहेत, रस्ते स्वच्छ धुतले जात आहेत, याचा इम्पॅक्ट होईल येत्या निवडणुकांवर? निश्चितपणाने होईल, कारण आता मुंबईत तर वातावरण सुद्धा बदलत आहे, शिवसैनिक सुद्धा आता मूळ शिवसेनेकडे आकृष्ट झालेले आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला निश्चितपणे चांगला एक बदल दिसेल. जो काही आज विरोधक टीका करतो त्याच्याविषयी चांगल्या प्रकारे आम्ही पुढे जाऊ एवढं निश्चितपणे वाटतं. तशी बोलल्याबद्दल तर आपण पाहतोय मंगेश कुडाळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि शिंदेच्या नेतृत्वामध्ये मुंबई महानगरपालिका असू द्या, इतर निवडणुका असू द्या, यामध्ये घवघवीत यश मिळेल असं बाकीत सुद्धा ते करतात. कॅमेरा पर्सन प्रेम सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.